पुण्यात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या पाकिस्तानी तरुणाला विशेष गुन्हे शाखेने पकडले आहे. या तरुणाकडून बनावट भारतीय पासपोर्ट जप्त करण्यात आलाय. महम्मद अमान अन्सारी असं अटक करण्यात आलेल्या 22 वर्षीय तरुणाचं नाव आहे. या प्रकरणी अन्सारी विरोधात खडक पोलीस ठाण्यात फसवणूक, बनावट शासकीय कागदपत्रे तयार करणे, तसेच विदेशी व्यक्ती अधिनियम 1946 कलम 14 आणि पारपत्र कायदा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. विशेष शाखेतील परकीय नागरिक पडताळणी विभागातील पोलीस कर्मचारी केदार जाधव यांनी याबाबत खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अन्सारी हा पाकिस्तानी नागरिक असून तो शहरात बेकायदा वास्तव्य करत असल्याची माहिती विशेष शाखेला मिळाली होती. त्यानंतर त्याला भवानीपेठेतील चुडामन तालीम चौक परिसरातून ताब्यात घेण्यात आलंय. त्याची कसून चौकशी करण्यात आल्यानंतर हा सर्व प्रकार समोर आलाय.